विविध पार्टियां और उनके आमदार खासदार काम कर रहे हैं, मगर हमारे मुख्तार भाई ने जो कि पिछले 4 महीने के अंदर जब से इलेक्शन डिक्लेयर हुए महानगर पालिका के, उन्होंने 4 महीने के अंदर, ये बहुत बड़ी बात है, कोई सामान्य, उन्होंने पिछले 4 महीने के अंदर 125 करोड़ के काम इस वार्ड के अंदर, विविध ड्रेनेज गट्टू बिठाने का काम, रोड का काम, लाइट का काम, और जो सामान्य लोगों से जुड़ी हुई समस्या है इसे वार्ड के अंदर उन्होंने कोई आमदार खासदार किसी का फंड ना लाते हुए महानगर पालिका से अपने लेवल पर उन्होंने 125 करोड़ रुपए का काम इस वार्ड के लिए किया है। ये बहुत बड़ी बात है। आज हमारे पार्टी के अंदर ऐसे तरुण तड़फदार और जोश जिनके अंदर है कुछ करने का, ऐसे लोग आज हमारे साथ में जुड़े हुए हैं, ये हमारे लिए बहुत फख्र की बात है। इसी के साथ उन्होंने पिछले 4 महीने के अंदर यहाँ पे, पिछले महीने में माननीय अजीत दादा पवार साहब का बर्थडे भी, उन्होंने यहाँ के जो छोटे छोटे बच्चे उनके वार्ड के, ऐसे 100 बच्चों को घड़ी देकर माननीय अजीत दादा पवार साहब का बर्थडे बनाया। इसी के साथ उसके पहले आज हमारे युवक के साथ में मुख्तार भाई डोर टू डोर जो 115 वार्ड है, ये वार्ड के अंदर करीबन हमने 20 वार्ड के अंदर हमारे साथ में मुख्तार भाई को ले जाके वहाँ की ड्रेनेज की समस्या रहने दो, लाइट की समस्या रहने दो, रोड की समस्या रहने दो, हमने ग्राउंड लेवल पर जाके वहाँ की समस्या महानगर पालिका से अगर रिलेटेड है तो महानगर पालिका के अधिकारियों को स्पॉट पे बुला के वो काम हमने किया है। पिछले 8 दिन पहले नारेगांव जो कि अपने स्मार्ट सिटी के अंदर सबसे बड़ा जो वार्ड है और शहर है जहाँ पे आजी माजी महापौर रहते हैं, उस वार्ड के अंदर पिछले 8 दिन पहले 4 दिन से वहाँ पे लाइट नहीं थी। 4 दिन से पूरे वार्ड के 15,000 लोग अंधेरे में रह रहे थे, मगर जैसे ही हमको मालूम पड़ा कि वहाँ पे 4 दिन से लाइट नहीं है, हमारे वहाँ के बादशाह अंसारी उपाध्यक्ष उनका फोन आया, तत्काल हमने स्पॉट पे जाके हमारे अध्यक्ष खाजा भाई मयूर सोनो ने, मैं मुख्तार भाई, हम सब जाके वहाँ पे वो लाइट हमने 3 घंटे के अंदर लाइट वहाँ पे चालू करने का काम करे। खाली लाइट चालू नहीं करे, वहाँ पे 40 लाख रुपए का वायर और खंभे बिठाने की जरूरत थी। दूसरे दिन वो अधिकारी स्पॉट पे आ रहे नहीं थे, वो अधिकारियों को हमने हमारे साथ में उनके ऑफिस से उठा के नारेगांव में लेके गए। जो अधिकारी 3-3 साल से वहाँ पे बैठे थे और उनको नारेगांव कहाँ है वो नहीं मालूम, वहाँ पे हमने उनको नारेगांव ले जाके बताया और वहाँ की हालत बताई। उन्होंने तुरंत 40 लाख रुपए का एस्टिमेट बना के वहाँ का तत्काल काम चालू करा। ऐसे ही पूरे शहर के अंदर जहाँ पे भी हमारी जरूरत है, सामान्य लोगों की परेशानी है, घाटी की समस्या रहने दो और कोई से भी विभाग की समस्या रहने दो, ऐसे काम के लिए मुख्तार भाई हमारे साथ में खांधे को खांधा लगा के खड़े। इसी के मौके पर मैं ज्यादा नहीं बोलते हुए, आज इस वार्ड के अंदर 125 करोड़ रुपए के काम हमारे मुख्तार भाई करने जा रहे हैं। इसके उद्घाटन के लिए आज इस आजादी के मौके पर, एक अच्छे शुभ दिन के मौके पर आज उन्होंने इसका उद्घाटन यहाँ पे रखा है और विविध कार्यक्रम यहाँ पे होने वाले हैं। आजादी के मौके पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से यहाँ पे आए हुए हमारे शहर जिला के अध्यक्ष माजी आमदार साहब कैलाश पाटिल साहब, इनका भी मैं यहाँ पे इस्तकबाल करता हूँ। उसके बाद हमारे शहर जिला अध्यक्ष ख्वाजा शरफुद्दीन साहब, उनका भी मैं यहाँ पे इस्तकबाल करता हूँ। हमारे जिले के कार्य अध्यक्ष तरुण तड़फदार सामाजिक क्षेत्र में काम करने वाले मनोज भाऊ घोड़के, उनका भी मैं यहाँ पे इस्तकबाल करता हूँ। हमारे महिला के शहर जिला अध्यक्ष, उनका भी मैं यहाँ पे, मेराजबाजी पटेल, उनका भी यहाँ पे मैं इस्तकबाल करता हूँ। हमारे युवक के अध्यक्ष मेरे साथी डॉक्टर मयूर सोनो ने, उनका भी मैं यहाँ पे इस्तकबाल करता हूँ। और यहाँ पे हमारे साथ में जितने भी साथी युवक रहने दो, मेरे माँ बहन सामने बैठे महिला हमारे साथी, इन सब का मैं
आज यहाँ पे उन्होंने अपना कीमती वक्त दिया इस आज़ादी के मौके पर एक अच्छे काम के लिए, मैं सभी का यहाँ पे इस्तकबाल करता हूँ। आज हमारे दोस्त ये बब्बू भाई नगर सेवक नहीं रहने के बाद आज 1,25,00,000 का काम हमारे दोस्त ने आज उसका उद्घाटन भी रखे, मैं उनको मुबारकबाद देता हूँ। हमारे साथ हमारे बाजी, हम नगर सेवक थे, नगर सेवक को क्या क्या करना पड़ता है फंड लाने के लिए, मगर नगर सेवक नहीं रहने के बाद भी बब्बू भाई ने इतना बड़ा काम कर रहे हैं, मैं उनको मुबारकबाद देता हूँ। और बब्बू भाई काम करने वाले के साथ ही लोग रहते हैं, काम नहीं करेंगे तो कोई अपने को कोई साथ देंगे नहीं। मैं तुम्हारी पूरी जानकारी लिया, तो तुम जो काम कर रहे हैं सब कुछ सारे समाज का काम कर रहे हैं और बहुत अच्छी तरीके से काम कर रहे हैं और सबको लेके चढ़े। मैंने तीनों चारों वार्डों में भी सर्वे करा, मगर बब्बू भाई जहाँ पे भी रहते 24 घंटे उनका ऑफिस चालू है, रात में 2 बजे तक जो भी दवा खाने का समस्या आती, कहाँ लाइट की समस्या आती। हम 2-4 दिन पहले 1-8 दिन पहले खयूम भाई ने बताया साहब तिकड़े 4 दिवसान लाइट नव्हती, खयूमला फोन आलं, आम्ही सगळे मिळून गेलो, काम संघटनेचं आहे, हे काम सगळ्यांना मिळून केल्यावरच काम चालणार आहे। आम्ही गेल्यानंतर ती लोक 400-500 लोक जमले, तरी बारके बारके मुलं, तिच्यानंतर आम्ही गेल्यानंतर मग काय झालं खयूमनं, आम्ही सगळे विचारलं की आम्हाला 4 दिवसान लाइट नाही, ती म्हणते की लाईट बिलच मिळत नाही, आम्ही सगळ्या लाईट बिल भरलेलं आहे। जर आम्ही सगळं सर्वे केलं, वायर जळालेले खंबे नाहीत, आम्ही ताबडतोब तिथून सगळ्याला फोन केले, 1-2 घंट्यानंतर तिथं वायरचे बंडल आले आणि 3-4 घंटेमध्ये ती 4 दिवस लाईट बंद होती, ती लाईट आम्ही चालू सगळ्यांनी करून घेतली। तिच्यानंतर खयूम आमचे युथचे नेते मयूर डॉक्टर मयूर सोनने 2 दिवस बसून तिने तिथं ते काम केलं, तिथून मला रोज मुबारकबाद येऊ लागली। मी तिथं हिंडत होतो, तर सगळे लोक सगळ्या समाजाचे लोक होते। तिच्यानंतर मी एक दिवशी गेलो, नंतर ती म्हणले की भाई तुमने जो काम करे हम दुआई देते हैं कि हमारे बच्चे पूरे पाणी नाहने को नाही संडास को, तिथं नळ तर आहेच नाही, बोरचं पाणी होतं, प्यायला पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही, 4 दिवसानं परेशान होते। असं काही बी काम जर राहिलं औरंगाबादमध्ये, आपण सगळे जिल्हा अध्यक्ष आपल्या संघ आहेत गोडके भाऊ, आता तुमचं तर आम्ही आलो, आम्हाला एवढं अभियान म्हणजे मनामधून एवढं आहे की आपण सगळे मिळून, काल आपण 1-2 घंटे बसलो, आपलं कधी नाही झालं तसं आज आपण 75 दिवस म्हणला। आता मेहराज बाजी आहे, तिच्यानंतर ही आमचे दोन्ही बहिणी तर आमच्या पक्ष स्थापनपासून आमच्या संघच आहेत, सगळे मिळून आमचे पश्चिमचे अध्यक्ष आहेत, आमचे संघ आमच्या वार्डामध्ये राहणारे आमचे ताई आहे, आमचे संघ राहणारे आमचे म्हणजे महानगरपालिकामध्ये नगरसेवक राहिलेले, हे सगळे मिळून आपण जितले बी समस्या आहेत आपण काम करूत, पक्ष वाढूत, याची मी गवाही देतो। आणि नगरसेवक राहू नाही राहू होऊ नाही राहू, आता जिथं बी काही कुठं संघटनाचं काम येईन सगळे मिळून, जसं आपण सगळे जाऊन घाटीमध्ये त्या दिवशी घाटीचं प्रॉब्लेम होतं, मेहराज ते आम्ही सगळे जाऊन गेले, आता हे दोन्ही तिथं आपले डॉक्टर साहेब आहेत मेहराज आहे, सगळे मिळून तिथे जे प्रॉब्लेम आहे तिथं आपण आपलं पक्ष म्हणजे सत्तावर राहू आणणार हो। आपले नेते असे आहेत अजितदादा, जयंत पाटील, टोपे साहेब आपल्याला वेळ देणार आहेत, जी जी प्रॉब्लेम आहेत ते तिथले तिथं करूत। बब्बू भाई तुमने जो काम करे मैं आज मेरे दिल से तुम्हारा मुबारकबाद देता हूँ, और इतना अच्छा 1,25,00,000 का काम तुमने तुम्हारे वार्ड में करे, और आने वाले इसमें तुम इंशाल्लाह तुम्हें ही नगर सेवक रहेंगे, उसकी गवाही भी देते हो, और हम सब मिलकर कोशिश कर तुम्हारा चुनके भी लेके आएंगे। और आज जो आपने प्रोग्राम रखे आज मैं इसका भी मैं तुम्हारा शुक्रिया अदा करता हूँ। अल्लाह रोड के काम की या कोई भी काम की शुरुआत होती तो उसका उद्घाटन करते, मगर एक बात और बोलना चाहूँगा,
जो कि एक ऐतिहासिक बात है कि काम कंप्लीट हो गया, पूरा रेडी है और उसका उद्घाटन आज मुख्तार भाई कर रहे हैं। अपने सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आज या वार्डामधील विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी या व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असलेले आमचे नेते आणि मार्गदर्शक जिल्हाध्यक्ष कैलास पाटील साहेब, या शहराचे शहराध्यक्ष खाजाभाई, युवकचे अध्यक्ष मयूर सोनवणे, शहराध्यक्ष मेहराजताई आणि उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते। मित्रांनो, आत्ताच कयूम बहिणी अतिशय म्हणजे त्यांच्या कार्याचा मुख्तार खान आणि उर्फ बब्बू भाईंच्या कार्याचा पूर्ण लेखाजोखा या ठिकाणी मांडला आणि कुणाचंही पाठिंबा नसताना, म्हणजे महानगरपालिकेत आपलं पक्षाचं काही नेते नसताना, आमदार खासदार नसताना त्यांनी 1,20,25,00,000 निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि त्याचे आज मला वाटतं उद्घाटन आहे। इतकं मोठं म्हणजे आपण ग्राउंड लेवलला काम करताना 5,00,000 कामसुद्धा आणताना आपला किती त्रास होतो हे मला माहिती आहे। त्याच वेळेस 1,25,00,000 निधी आणताना त्याचे उद्घाटन करत असताना मला वाटतं बब्बूभाईपेक्षा त्यांना दबंगभाई म्हणायला पाहिजे। असे ह्या दबंग स्टाईलमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला खाजाभाई आपण न्याय दिला पाहिजे। आणि मला वाटतं हे विकास आपण विरोधी पक्षाकडून काहीतरी गोष्टी शिकल्या पाहिजे। आता हे विकास कामं आपण आणले, त्याचं उद्घाटन करतो आहे, पण हे वार्डातील लोकांना आपण सांगितलं पाहिजे, त्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे। आणि मुख्तार भाई तिकडे त्यांना मी सांगतोय प्रचार आणि प्रसार करायचं निवडून। मुख्तार भाई, आपने इतना काम करे, 1,25,00,000 का काम करे, किसी का सपोर्ट न रहते हुए पार्टी अपने महानगर पालिका में उतनी स्ट्रांग नहीं आज की डेट में, ठीक है, इंशाल्लाह आने वाले वक्त में अपना महापौर हो, ऐसी मैं ये आज शुभेच्छा दूंगा। तो ये जो आपने काम करे तो इसका अपने वार्ड में जाके हर एक लोगों को पॉम्पलेट बना के प्रचार प्रसार करना चाहिए। ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी असेल किंवा इतर पक्ष आहेत ते काम छोटंसं करतात पण दाखवतात आणि खूप मोठं दाखवतात। आपण काम करतो पण आपलं ते काम लोकांपर्यंत जात नाही, तर हा फरक आपण एकदा लक्षात घ्यायचा। आणि नक्कीच या ठिकाणी तुमची सगळी टीम, डॉक्टर मयूर सोनवणे युवकचे असतील, खाजाभाई असतील, ताई असतील, या सगळ्यांनी मिळून शहरात चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत आहे, याचं यश तुम्हाला नक्कीच भेटेल। आणि तुम्ही भावी नगरसेवक म्हणून महानगरपालिकेत राहणार अशा मी या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो। थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। अमृत महोत्सवानिमित्त आज आमचे भावी नगरसेवक बब्बूभाई यांच्या विकास कामाच्या उद्घाटनासाठी उपस्थित आमचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील, आमचे शहर अध्यक्ष खाजाभाई, आत्ताच नवनियुक्त ज्यांची नियुक्ती झाली असे आमचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोजभाऊ घोडके, युवकचे अध्यक्ष मयूर सोनवणे, युवक कार्याध्यक्ष कयूमभाई, इथे उपस्थित माजी नगरसेविका सलमा बानो, अनिसाबाजी, सलमा बेगम, पश्चिमच्या अध्यक्षा, पूर्वच्या अध्यक्षा, सर्वच महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनो, खरं नगरसेवक जर आपल्याला बनायचं असेल आणि निवडून आणायचं असेल तर त्यांनी बब्बूभाईच्या कामाची पाहणी करावी असं मी सगळ्यांना इथे मुद्दामून सांगेल। कारण आम्ही बरेच 7-8 महिन्यापासून खाजाभाई आणि आम्ही प्रत्येक वार्डात महानगरपालिका इलेक्शन समोर ठेवून फिरत असताना पक्ष तिकीट देईल नाही देईल, कुणी तिकीट देईल न देता आपण स्वतःच्या हिमतीवर काम करणं आणि महानगरपालिकेत सत्ता नसताना तिथून आपल्या वार्डासाठी निधी कसा खिचून आणायचा हे बब्बूभाईकडून शिकावं। बऱ्याच वर्षापासून मी बघते मागची लाईन इथलच्या काही गल्ल्यामध्ये पाणीचं घरात पाणी घुसत होतं, त्यावेळेस आपण तर नसतानासुद्धा बब्बूभाईने तिथे ब्लॉकेज टाकून त्यांना मदत केली, वारंवार ते सहकार्य करत असतात। याद्व आमच्या महिलांच्याही प्रश्नांकडे त्यांचं खूप लक्ष आहे। गेल्याच आठवड्यात घाटीतील वार्डात महिलांच्या डिलेवरी वार्ड हा वर आहे, महिलांना जायला त्रास होतो, तेथीलच्या गंद्या पाण्याचं ड्रेनेज त्यांच्या वार्डात येतं, त्यासाठी ते माझ्याकडे आणि मयूर भैयांकडे आले होते। कयूम भैयाच्या नेतृत्वात आम्ही घाटीत गेलो, त्याही त्यांच्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। म्हणजे जे कामं आपले आहेत ते सुद्धा करण्याचं काम म्हणजे थोडक्यात मी एवढं सांगते की बब्बूभाई करतायत।
तर बब्बू बहिणना आपण सर्व मिळून नानकी त्यांच्या नगरसेवकासाठी आपल्या पक्षाकडून आपण सगळं प्रत्येक वैयक्तिक जितकी मदत करता येईल त्यांना निवडून आणण्यासाठी आपण सगळे मिळून करू आणि आपल्या महानगरपालिकेत आपली सत्तेत आपण कसं जाणार आहे ते आपण लक्षात ठेवून यापुढे सगळेच अध्यक्ष मिळून आणि कार्याध्यक्ष पदाधिकारी मिळून काम करू. बब्बू बहिणनाही शुभेच्छा देते, त्यांच्या कामांनाही शुभेच्छा देते. धन्यवाद. वार्ड क्रमांक 49 भडकलगेट या वार्डाचे ते नगरसेवक नाहीत परंतु मनोज भवनी त्यांना दबंग म्हणले. दबंग तर तेच आहेत पण ते दबंग विकास पुरुष आहेत ह्या वार्डाचे, असं म्हणलं तर काही वेगळं ठरणार नाही. हां हां, मी तर बोलता उनका नाम आज से आपण रखेंगे दबंग विकास पुरुष वार्ड क्रमांक 49 भडकलगेट के. मनोज भाऊ तुम्हाला या ठिकाणी सांगतो, आम्ही मुकुंदवाडीत संजय नगरला गेलो होतो, त्या ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न होता, ड्रेनेजचा प्रश्न होता, कचऱ्यावाला लांबून जात होता. कचऱ्यावाल्याचे नियम आम्हाला माहीत नव्हते पण नियम मुक्तार व्हायला पाठ होते. त्यांनी कचऱ्यावाल्याला बोलवलं, त्याच्या वरच्या साहेबाला बोलवलं, कचरा ते म्हणे तुझी गाडी जात नाही ना, तर नियमात असं आहे की तुला ती झोळी घेऊन मध्ये जावं लागेल. कचऱ्यावाला झोळी घेऊन आला आणि दुसऱ्या दिवशी या ठिकाणी संजयनगरचे बरेच आपले युवकचे 2-3 पदाधिकारी आहेत, ते सांगतील तुम्हाला की साहेब गल्लीतल्या प्रत्येक महिलांचा आशीर्वाद आपल्या मागं आहे. त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादीला तुम्ही फक्त सांगा, आम्ही राष्ट्रवादीला मतदान करायला या ठिकाणी तयार आहोत. दुसऱ्या वार्डात जाऊन बब्बू बहिणी इथून 5 किलोमीटर लांब असलेल्या वार्डात बब्बू बहिणी केलं, ह्या वार्डात तर ते नेहमीच दबंगगिरी करत असतात, विकास काम करत असतात. परंतु आपण जनतेनी सर्वांनी जनतेपर्यंत आपण या ठिकाणी पोहोचून आपण केलेले कामं, जसं त्या मनोज भाऊंनी सांगितलं की पॉम्पलेटच्या माध्यमातून प्रत्येक घरात गेले पाहिजे, एक टाईम आपले 1000 रुपयाचा शाल कमी झाल्या पाहिजे, परंतु आपण केलेलं काम प्रिंट होऊन ते प्रत्येक घरात पोहोचलं पाहिजे, जेणेकरून जनतेने आपल्याला मताच्या माध्यमातून आशीर्वाद देऊन त्यांचा स्वतःचा विकास करून घेतला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. जास्त न बोलता पाऊस येतोय, या ठिकाणी मी कैलास पाटील साहेबांना सांगतो की आपण 2 मिनिट संबोधित करा. मुक्तारभाई उर्फ बब्बू भाई यांच्या प्रयत्नातून जे काही 25 कोटीचे काम या ठिकाणी आपण काही पूर्ण झाले काही करणार आहे, सगळे कामं जे पूर्ण झालेले आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे खाजाभाई मनोज घोडके, मेहराज पटेल, मयूर सोनवणे, कयूमबाई आणि इतर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराचे पदाधिकारी. खरं म्हणजे एक खाजाभाई तुमची आता शहरामध्ये तुम्ही अतिशय चांगली टीम या ठिकाणी तयार केलेली आहे, युवक असेल महिला असेल. मी बब्बूभाई सारखे जसं 49 वार्ड आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या शहरामध्ये 50 नगरसेवक निवडून आले पाहिजे अशा प्रकारचं काम आपण या ठिकाणी निश्चितपणे करताल अशी मला अपेक्षा आहे. या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पवारसाहेब असतील, अजितदादा असतील, जयंत पाटील साहेब असतील, राजेशभाई असतील, या औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये 50 सीट निवडून आल्यानंतर त्यांना खरंच वाटेल का बो आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी किती सक्षम आणि चांगलं काम करता हे दाखवून आपण द्याल अशा प्रकारचे शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.